आपल्याला चव पाहिजे असते आणि आरोग्य पण पाहिजे असतं, आणि दोन्ही गोष्टी एकत्र आणण्याला खूप मोठं चॅलेंज आहे ना. पण त्या सगळ्या रेसिपी बुक प्रमाणे ज्या आहेत ना, म्हणजे सगळे पदार्थ जे आहेत ना, ती पहाटे गेली तिकडे आणि मॅडम जे पण जे आहेत ना, सुंदर प्रकारे कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, कशा प्रकारे पदार्थ बनवायचे, त्या मसाला पण खूप छान प्रकारे बनवतात. तर त्या सगळ्या ऍड करून जे आहेत ना आम्ही ती सुरुवात केली आणि तब्बल माझ्या मिसेस जे आहेत ना त्यावेळेस 7.5 किलो वजन कमी झालं, तेवढे फार चांगला रिझल्ट आहे. आणि त्याच्यानंतर मला पण फार चांगला त्याचा परिणाम दिसला. आताचा माझं शेड्यूल आहे, तुम्ही पहा, दुपारच्या वेळेस मी टिफिन आणत नाही. इथे जवळजवळ आत्ताच्या कितीला पाहायला गेलं तर नॉनस्टॉप 14 तास. आता हे 14 तास काम करत असताना जे आहेत ना, जी एनर्जी सकाळच्या बॅचसाठी असते तीच एनर्जी संध्याकाळच्या बॅचसाठी असते. मग त्या सगळ्या गोष्टींमध्ये एनर्जी टिकण्याचं काम कुठून होतं, तर सरांनी जी सांगितलेली मेथड आहे ना ती अगदी स्ट्रिक्टली फॉलो करतो. आणि त्यामुळे आरोग्यावर तो परिणाम दिसतोच आहे खूप चांगल्या प्रकारे, उत्साहामुळे. कारण कसं आहे की आपण खूप बदाम खाल्ले, काजू खाल्ले, खूप डाएट फॉलो केला म्हणजे एनर्जी येते असं नाही. आणि त्या दृष्टिकोनातून इतका मायक्रो लेवलला मी अभ्यास केला, मी खूप लोक खायचो सर.